ओके, विल स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक दैट इज वायरसेस. तर आजच्या आपण टॉपिक मध्ये बघणार आहोत, व्हॉट आर व्हायरसेस, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ व्हायरस, व्हायरस कुठून इन्व्हेंट झाला, व्हायरसचं नेचर कशा पद्धतीने असतं, तो होस्ट सेलवरती जाऊन कशा पद्धतीने त्याचं मेटाबॉलिझम करतं, त्याचं स्वतःचं अस्तित्व काय आहे, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. दॅट इज व्हायरस. सो बेसिकली व्हायरस इज टेक फ्रॉम द लॅटिन वर्ड, द वर्ड व्हायरस इटसेल्फ फ्रॉम लॅटिन वर्ड. व्हायरस हा शब्द आला एका लॅटिन शब्दापासून, दॅट इज व्हायरस. व्हायरसचा अर्थ होतो लॅटिन मध्ये पॉइझन. पॉइझन म्हणजे का बरं याला पॉइझन म्हटलं असेल, मग कोणी सांगू शकेल व्हाय इट इज कॉल्ड एज पॉइझन? कोणी असा कॉन्सेप्ट आहे सिम्पलचा, व्हायरसला पॉइझन का बरं म्हटलं असेल? कारण की तो त्याच्या होस्ट वरती जाऊन त्याच्यावरती फीड करतो आणि त्या होस्टच्या मेटाबॉलिझम मध्ये इंटरसेप्ट करतो आणि त्यामुळे त्या होस्टसाठी तो पॉइझनच आहे, त्या होस्टसाठी तो डेंजरस आहे, म्हणून त्याला पॉइझन म्हटलेलं आहे. द व्हायरस इट्स द वर्ड इट्स सेल्फ द मीनिंग इज पॉइझन. सो डेफिनेशन बघूया व्हायरसची काय आहे. सो व्हायरस इज अ सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट दॅट रेप्लिकेट ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल ऑफ अन ऑर्गॅनिझम. राईट डाऊन द डेफिनेशन. सो सर लेक्चर सुरू आहे. व्हायरस इज अ सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट दॅट replicate only inside the living cells. कोणाचा तरी माइक सुरू आहे, कृपया माइक बंद करावा. इनसाइड द लिव्हिंग सेल ऑफ एन ऑर्गॅनिझम. दादा बंद करून द्या दरवाजा. लिव्हिंग सेल ऑफ एन ऑर्गॅनिझम. तर व्हायरस इज अ सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट. व्हाय इट इज कॉल्ड अ सब मायक्रोस्कोपिक? बिकॉज इट इज डिफिकल्ट टू सी मायक्रो सी व्हायरसेस फ्रॉम द मायक्रोस्कोप. आपला जो सिम्पल बायनॅक्युलर मायक्रोस्कोप आहे त्यातून आपण जास्तीत जास्त बॅक्टेरिया पाहू शकतो, पण मायक्रोस्कोप हा बॅक्टेरिया इज अ मायक्रोस्कोपिक. आणि सब मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, की जो आपण मायक्रोस्कोप मधून सुद्धा पाहू शकत नाही, तर दॅट infectious agent is called as viruses. So viruses is a submicroscopic infectious. म्हणजे त्याला बघण्यासाठी सिंपल बायनॉक्युलर मायक्रोस्कोप हा सफिशियंट नाही आहे. सो इट इज सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट. व्हाय इट इज कॉल्ड एज इन्फेक्शियस एजंट? बिकॉज इट इन्फेक्ट द अदर. इन्फेक्ट द अदर, हु इज द अदर? द होस्ट सेल ऑर द लिव्हिंग सेल दॅट रेप्लिकेट्स. रेप्लिकेट्स मीन्स इट कॉपीज. रेप्लिकेट म्हणजे रेप्लिकेशन होणं म्हणजे काय होतं? रेप्लिकेशन म्हणजे काय होतं? कॉपी होणं. ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या लिव्हिंग सेलमध्ये तो काय करतो? रेप्लिकेट करतो. बरं तिथं जाऊन का बरं हा रेप्लिकेट करत असेल? कारण की त्याला स्वतःच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काही नाही आहे, त्याचं स्वतःचा एक अस्तित्व त्याच्याकडे नाही आहे. तो काय, एक सिम्पलचा एक डीएनए आणि प्रोटीन पासून बनलेला इन्फेक्शियस एजंट आहे. आता आपण व्हायरसला ऑर्गॅनिझम कन्सिडर करत नाही इट सेल्फ. इट्स व्हायरस इज अ नॉट ऑर्गॅनिझम. इथं काय म्हटलं होतं आपण, इथं ऑर्गॅनिझम लिहिलं नाही आपण. इथे ऑर्गॅनिझम का बरं लिहिलं नाही? इथे काय लिहिलं आपण? इट इज इन्फेक्शियस एजंट. हा काय करतो? दुसऱ्या ऑर्गॅनिझमला जाऊन इन्फेक्ट करतो आणि तिथे त्याचं रेप्लिकेशन करतो. आपण काय म्हटलं इथे? रेप्लिकेशन करतो. लाईफ सायकल म्हटलेली नाही आपण इथे. काय म्हटलं? रेप्लिकेट करतो. तिथे जाऊन त्याची कॉपी तयार करतो. इनसाइड द लिव्हिंग सेल. कुठे? लिव्हिंग सेलच्या आतमध्ये जाऊन तो त्याची कॉपी तयार करतो. म्हणून याला म्हटलंय, म्हणून हा ऍज अ पॉइझन म्हणून कन्सिडर केला जातो फॉर दी होस्ट सेल. इट कॅन इन्फेक्ट, कोणाकोणाला इन्फेक्ट करू शकतो तो? इट कॅन इन्फेक्ट ऑल लाईफ फॉर्म. तो जिवंत असलेल्या कोणत्याही गोष्टीला, लिव्हिंग सेलला, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तो इन्फेक्ट करू शकतो. मायक्रोब्सला तो इन्फेक्ट करू शकतो. तो बॅक्टेरियाला, व्हेरियस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करू शकतो. बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारे व्हायरसेस इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफाज. तो ॲनिमल्सला इन्फेक्ट करू शकतो व्हायरस. व्हायरस हा प्लांट्सला इन्फेक्ट करू शकतो. अँड देअर आर मिलियन्स ऑफ व्हायरसेस इन दी
एनवायरमेंट, आपल्या एनवायरमेंट मध्ये आता सध्याच्या स्थितीला मिलियन्स ऑफ व्हायरसेस आहे, त्यापैकी फक्त आणि फक्त आपण 6,000 व्हायरसेसचा आतापर्यंत स्टडी करू शकलो. 6,000 व्हायरसेस आर डिस्क्राइब्ड इन डिटेल. 6,000 व्हायरसेसचाच फक्त आपल्याला स्टडी आहे आता स्टडी करू शकलो. असे मिलियन्स ऑफ व्हायरसेस आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे. कोणते व्हायरसेसचा होस्ट ॲनिमल्स असतो, कोणत्या व्हायरसेसचा होस्ट प्लांट असतो, कोणते व्हायरसेस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, त्यांचं अल्टिमेट एम काय आहे. त्यांचं अल्टिमेट एम आहे होस्टच्या आतमध्ये जाणे आणि होस्टची रेप्लिकेशन मशीनरी वापरून आपण बघूया की कसा तो होस्टच्या आतमध्ये जातो आणि कशा पद्धतीने रेप्लिकेट करतो. होस्टचे प्रोटीन वापरून, होस्टची एनर्जी यूज करून तो स्वतःला रेप्लिकेट करतो आणि स्वतःच्या कॉपीज तयार करतो. आणि त्याचं अल्टिमेट एम इतकंच आहे की स्वतःची कॉपी त्याने बनवणे, हे त्याचं अल्टिमेट एम आहे. सो व्हायरस इज द सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट. इट रेप्लिकेट्स ओनली इन साइड द लिव्हिंग सेल ऑफ द ऑर्गॅनिझम. तो कोणालाही इन्फेक्ट करू शकतो, बॅक्टेरिया, मायक्रोब, ॲनिमल, प्लांट. आता सध्याच्या स्थितीला जे नवीन नवीन व्हायरसेस आपल्याला इन्व्हेंट होत आहे ते जे आधी त्यांचा होस्ट दुसरा होता, आता त्यांचा होस्ट ह्युमन झाला, अशा पद्धतीचे व्हेरियस म्युटेशन्स, व्हेरियस चेंजेस या व्हायरसमध्ये होत असतात. आता ते म्युटेशन्स का बरं होतात, कारण की व्हायरसेसकडे त्याचा इट्सेल्फ डीएनए असतो. ते कशा पद्धतीने होतं ते आपण नंतर नंतर बघूया. सो बेसिकली व्हायरसेस इज अ सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट. देन इट फाउंड इन ऑलमोस्ट एव्हरी इकोसिस्टम ऑन अर्थ. जगातल्या प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये आपल्याला व्हायरसेस फाउंड होतात. म्हणजे वॉटर मध्ये सुद्धा आपल्याला व्हायरसेस दिसू शकतात, एअर मध्ये सुद्धा आपल्याला व्हायरसेस दिसू शकतात, आईस मध्ये सुद्धा आपल्याला व्हायरसेस दिसू शकतात, ॲक्वा इकोसिस्टीम किंवा व्हेरियस अदर टाइप ऑफ इकोसिस्टीम. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये, प्रत्येक एन्व्हायरमेंट मध्ये अर्थ वरती व्हायरसेस दिसतात. देअर आर वाईड व्हेरायटी ऑफ एन्व्हायरमेंट इन विच व्हायरसेस कॅन लिव. सो इट फाउंड इन ऑलमोस्ट एव्हरी इकोसिस्टीम ऑन दी अर्थ. सो त्यानंतर एक कन्सेप्ट बघूया. स्टडी ऑफ व्हायरसेस इज कॉल्ड, कोणी सांगू शकेल स्टडी ऑफ व्हायरसेसला काय म्हणू आपण, एखादी टर्म? स्टडी ऑफ व्हायरसेस, व्हायरोलॉजी. येस, व्हेरी गुड. स्टडी ऑफ व्हायरसेस इज कॉल्ड ॲज व्हायरोलॉजी. व्हायरसेसच्या स्टडीला आपण व्हायरोलॉजी म्हणतो. सो स्टडी ऑफ व्हायरसेस इज कॉल्ड ॲज व्हायरोलॉजी. त्यानंतर आपण म्हटलं होतं की बा व्हायरसेस काय करू शकता, इन्फेक्ट करू शकता. मग जेव्हा ते इन्फेक्ट करणार नाही, ज्यावेळेस व्हायरसेस इन्फेक्ट करणार नाहीत, तर त्यावेळेस त्याला व्हायरॉन्स असं म्हणतात. तर व्हायरसेस कॅन infect cell, it produces thousands of copies. Viruses produces thousands of copies, but if it not infect cell, जर तो सेलच्या आतमध्ये नसेल, if not infect the cell, म्हणजे तो जेव्हा host सेलच्या आतमध्ये नसेल, तर त्या इंडिपेंडंट पार्टिकलला, त्या इंडिपेंडंट पार्टिकलला, सो दिस इंडिपेंडंट पार्टिकल इज कॉल्ड व्हायरियॉन्स. तर त्या इंडिपेंडंट पार्टिकलला आपण म्हणू शकतो व्हायरियॉन्स. सो व्हायरसेस आणि व्हायरियॉन्सचा कॉन्सेप्ट एक लक्षात ठेवायचा. व्हायरसेस आर दोज इन्फेक्शियस एजंट विच प्रोड्युसेस thousands of copies inside the living cell, and if it not infect the cell, if it is not infectious or independent particle,
then that independent particle is called as virions. The concept is clear? Viruses and virions, yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So, आता बघूया थोडं त्याच्या शेप बद्दल, त्याचा शेप कशा पद्धतीने असतो आणि त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते आपण आता बघूया. सो लेट्स टॉक अबाउट दिस. स्ट्रक्चर फर्स्ट. सो कोणी सांगू शकेल? एनीवन हॅव आयडिया कशा पद्धतीने व्हायरसचं स्ट्रक्चर असतं? आता कोरोना व्हायरसच्या व्हेरियस न्यूज तुम्ही बघितल्या असेल, त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल न्यूज मध्ये किंवा कुठेतरी वाचलेलंच असेल तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरती तुमच्या, कसं स्ट्रक्चर असतं तुमचं व्हायरसेसच. कोणी सांगितलं सर ते? राऊंड राहतो, राऊंड राहतो आणि बाहेर असं बाहेर ट्यूबिन्स निघेल वाटतं सर त्याचे. ओके ओके. ग्लायकोप्रोटीन स्ट्रक्चर त्याला आपण ग्लायकोप्रोटीन किंवा आणखी. सो तर जनरल स्ट्रक्चर आपल्याला आता व्हायरसेसचं बघायचं आहे. जनरल स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस आर कंटेन मेनली थ्री स्ट्रक्चर. द फर्स्ट इज मेनली जेनेटिक मटेरियल. सो most of the viruses having the genetic material in the form of DNA or RNA. genetic material in the form of DNA or RNA. त्यांच्याकडे genetic material DNA असू शकतं किंवा RNA सुद्धा असू शकतं. त्याच्यावरून व्हायरसेसचे ब्रॉडली टू टाइप्स पडतात, RNA viruses or DNA viruses. तर एक रफ डायग्राम आपण काढून बघूया इथे. सो आपण म्हटलं की त्यांचं जेनेटिक स्ट्रक्चर काय असतं. DNA or RNA. So एक तर त्यांच्यामध्ये डीएनए असू शकतो किंवा त्यांच्यामध्ये आरएनए असू शकतो. सो जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, डिपेंड ऑन विच व्हरायटी ऑफ व्हायरसेस इट इज. सो सेकंड त्यांच्यामध्ये एक प्रोटीन कोट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, ऑर दिस प्रोटीन इज ऑल्सो, प्रोटीन कोट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅप्सिड. याच प्रोटीन कोटला आपण कॅप्सिड सुद्धा म्हणतो. सो द मेन फंक्शन ऑफ प्रोटीन कोट इज टू सराउंड जेनेटिक मटेरियल. तर या प्रोटीन कोटचं मेन फंक्शन असतं की त्याने जेनेटिक मटेरियलला एक प्रोटेक्शन देण्याचं काम हा प्रोटीन कोट करत असतो. सो दिस इज अवर जेनेटिक मटेरियल अँड द येलो कलर शोज इट इज प्रोटीन कोट. त्यांच्याकडे काय असतं, जेनेटिक मटेरियलला प्रोटेक्ट करण्यासाठी काहीतरी एक प्रोटीन कोटिंग त्यांच्याकडे असत. आणि सो दिस इज अवर जेनेटिक मटेरियल, दिस इज अवर प्रोटीन कोट. आणि त्यांच्याकडे काय असतं, एक एनवलप असतं, एक आउटर कोटिंग असतं की दिस आउटर कोटिंग इज मेड फ्रॉम द लिपिड. एनवलप ऑफ लिपिड आउटर कोटिंग, दिस इज एनवलप ऑफ लिपिड मेड अप ऑफ एनवलप मेड अप ऑफ लिपिड्स. दिस आउटर कोटिंग और आउटर कवरिंग इज मेड अप ऑफ लिपिड. सो दिस टाइप ऑफ समथिंग आता डायग्राम एवढी व्यवस्थित येणार नाही, थोडं समजून घ्या. माझं बेसिक मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये असल्यामुळे एवढे विशेष डायग्राम मला काढता येत नाही. आता तुम्ही मुली रांगोळी काढत असता त्याच्यामुळे तुम्हाला थोडं चांगलं जमेल. तर दिस एनवलप इज मेड फ्रॉम द लिपिड्स, मेनली ग्लायकोलिपिड्स. तर हे लिपिड्स कधी डिराईव्ह होतात, हे लिपिड्स कधी येतात त्यांच्यामध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये? तर ज्या वेळेस तो होस्ट सेल पासून परत जात असतो, होस्ट सेलला सोडतो तो इन्फेक्शन झाल्यानंतर, त्याच्या कॉपीज झाल्यानंतर, मिलियन्स ऑफ कॉपीज जेव्हा तो
सोडतो त्याच्या होस्ट सेलला, तर त्यावेळेस काय असतं आपल्याला माहिती आहे की सेल सेलवरती काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. तर त्याच प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून हा काय करतो, लिपिड त्याचे चोरतो आणि त्या सेलला ब्रस्ट करतो. तर त्यावेळेस त्या सेलचे लिपिड हे व्हायरस यूज करतात. तर लिपिड्स ऑर ग्लायकोलिपिड्स मेनली डिराइव फ्रॉम दी कोलेस्टेरॉल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द होस्ट सेल. आता हे जे पॉईंट सांगतोय मी तुम्हाला पटापट लिहत जायचे, काहीच पॉईंट सुटला नाही पाहिजे. आणि त्यांच्याकडे होस्ट सेलला अटॅक करण्यासाठी काही असे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. त्यांच्यावरती काही होस्ट सेलला अटॅक करण्यासाठी सम रिसेप्टर्स आर प्रेझेंट. सो दिस इज अवर प्रोटीन कोट. This is genetic material. तर अशा प्रकारचं जनरल स्ट्रक्चर आपल्या व्हायरसेसचं असतं. सो त्याच्यामध्ये काय असतं, जेनेटिक मटेरियल असतं, डीएनए और आरएनए, त्यांच्यामध्ये प्रोटीन कोट असतं जे काय करतं, जे जेनेटिक मटेरियलला सराउंड करतं. प्रोटीन कोटला आपण कॅप्सिड सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर एनवलप ऑफ लिपिड असतं, लिपिडचं एक आउटर कोटिंग असतं त्यांच्यामध्ये. तर ते लिपिड कुठून डिराईव्ह असतात, फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द होस्ट सेल. जेव्हा त्यांची बडिंगची प्रोसेस होते, म्हणजे तो सेलला जेव्हा सोडून जातो त्या स्पेसिफिक होस्ट सेलला, तर त्यावेळेस तिथून काय करतो, तो लिपिडचं चोरी करण्याचं काम करतो. तर तिथून ते लिपिड डिराईव्ह झालेले आहे जे की प्रोटेक्शनचं काम करतात. अँड हॅव्हिंग द व्हेरियस रिसेप्टर टू बाइंड टू होस्ट सेल, होस्ट सेलला इन्फेक्ट करण्यासाठी त्याच्याकडे व्हेरियस रिसेप्टर सुद्धा प्रेझेंट असतात. क्लिअर आहे सगळ्यांना स्ट्रक्चर, येस ऑर नो? येस ओके, व्हेरी गुड. सिम्पल सिम्पल आहे आपलं टॉपिक, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं आपल्याला. आता व्हायरसेस मध्ये तर शिकायचं तर खूप शिकू शकतो, पण आपल्याला बेसिकली काय असतं व्हायरस, बेसिक कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर झाले इतकं आपल्याला सफिशियंट आहे. सो नेक्स्ट बघूया, हाऊ इज द शेप ऑफ व्हायरसेस. शेप ऑफ व्हायरसेस, व्हायरसेसचे शेप कशा पद्धतीने असू शकतात. So viruses may be simple helical in shape, or it is isocedral. Isocedral means त्यांच्याकडे more than one side, एका साइड पेक्षा त्यांच्याकडे खूप सारे फेसेस असू शकतात. ज्या पद्धतीने आपण बॅक्टेरियोफेज कसा काढतो, अशा पद्धतीने काहीतरी स्ट्रक्चर काढतो, एक त्याचे असे रिसेप्टर काढतो, हा काय आपला बॅक्टेरियोफाज, हे त्याचं जेनेटिक मटेरियल. तर अशा पद्धतीने अप टू 20 फेसेस, असे 20 फेसेस त्यांच्याकडे असू शकतात. असं हेड्रल स्ट्रक्चर, असे मोर दॅन वन फेसेस त्यांच्याकडे असू शकतात. किंवा व्हायरसेस एक सिम्पल हेलिकल स्ट्रक्चर सुद्धा असू शकतं. इट इज सर्क्युलर, सिलेंड्रिकल, अँड व्हेरियस टाईप ऑफ शेप्स ऑफ व्हायरसेस आर प्रेझेंट इन दी नेचर. खूप प्रकारचे शेप्स व्हायरसेसचे असू शकतात, बट मेनली व्हायरसेस आर सिम्पल हेलिकल अँड आयसोसेड्रल. आयसोसेड्रल मीन्स 20 फेसेस पेक्षा जास्त, किंवा मोर दॅन 20 फेसेस, किंवा 20 फेसेस त्यांच्याकडे असू शकतात. तर ते डिपेंड होतं की कोणत्या पद्धतीचा व्हायरस आहे त्याच्यावरती. सो कोरोना व्हायरसचा फेस कसा आहे, कोणाला माहिती आहे कोरोना व्हायरसचा शेप कसा आहे? हाऊ इज द शेप ऑफ कोरोना व्हायरस? कोणी वाचलंय का? मला माहिती नाही, तुम्ही सांगाल मला माहिती पडेल. सो हेलिकल म्हणजे अशा पद्धतीचे हेलिकल स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये असू शकतात. जशा पद्धतीने डीएनएचं म्हटलं होतं ना आपण स्ट्रक्चर, डीएनए इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर, तर त्याच पद्धतीने असं हेलिकल स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये दिसू शकतं. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. सो सिम्पल सा लक्षात ठेवायचं, आपल्याला ब्रॉड कन्सेप्ट एक लक्षात ठेवायचं आहे की इट इज सिम्पल हेलिकल और आयसोसेड्रल इन नेचर, और हॅविंग मोर दॅन 20 फेसेस, और अप टू 20 फेसेस, और मोर दॅन 20 फेसेस, डिपेंड अपॉन विच टाइप ऑफ व्हायरस इट इज. सो देन हाऊ इज द साईज ऑफ व्हायरस? बरं, आता तुम्हाला इथपर्यंत कॉन्सेप्ट समजला आपला, तर या सगळ्या कॉन्सेप्ट वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हायरसेसची साईज कशी असेल. आपण म्हटलं होतं व्हायरसेस इज अ सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट. कोणी सांगू शकेल का की व्हायरस हा बॅक्टेरिया पेक्षा मोठा असेल की बॅक्टेरिया पेक्षा लहान असेल? लहान असेल.
बॅक्टेरियापेक्षा लहान असेल सर. बर बर, किती लहान असेल बॅक्टेरियापेक्षा? 50% असेल, 75% किती असेल? 50 असेल सर. येस 50 ने 70. ओके ओके, विल सी. सो द साइज ऑफ व्हायरसेस इज स्मॉल टू बी सीन इन ऑप्टिकल मायक्रोस्कोप. ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये, सिंपल ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये आपण व्हायरसेसची साईज बघू शकत नाही. त्यासाठी व्हेरियस टेक्निक्स आपल्याला यूज कराव्या लागतात. व्हेरियस रेजचा यूज करून आपल्याला व्हायरसेस जे आहेत ते बघावं लागतं. ते आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. एक्सरे डिफ्रॅक्शन किंवा वेगवेगळ्या डिफ्रॅक्शन टेक्निक्सचा वापर करून त्यांचं एक्स्ट्रॅक्शन प्रॉपरली करून त्यानंतर त्या व्हायरसेसचं स्ट्रक्चर हे इमॅजिन केलं जातं. डिरेक्टली आपण मायक्रोस्कोप मध्ये त्यांना बघू शकत नाही. व्हेरियस सॉफ्टवेअरच्या मदतीने, व्हेरियस डिफ्रॅक्शन टेक्निक्सच्या मदतीने एक्सरेचा यूज करून आपण व्हायरसेसचं स्ट्रक्चर हे अडॉप्ट करू शकतो. म्हणजे त्यांना आपण एक इमॅजिनरी स्ट्रक्चर जरी आपण बनवू शकतो. इट इज स्मॉल टू बी सीन इन ऑप्टिकल मायक्रोस्कोप. इट इज अप टू 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 100 टाइम्स हा स्मॉलर असू शकतो. इट इज 100 टाइम्स स्मॉलर दॅन दी बॅक्टेरिया. द डायमीटर व्हॅरीज फ्रॉम 20 to 200 nanometer, डिपेंड ऑन विच टाइप ऑफ व्हायरस इट इज. व्हॅरीज फ्रॉम, सो अप टू 20 to 200 nanometer द डायमीटर ऑफ द व्हायरसेस आर व्हॅरीज. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. तर व्हायरसेसचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं असेल, मग व्हायरसेस तयार कशा पद्धतीने झालं असेल? आता तुम्हाला मी सांगितलं की व्हायरसेस काय आहे आपला, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन कोड आहे, त्याच्यामध्ये लिपिड सुद्धा आपला प्रेझेंट आहे. तो एक, त्याचं एक इंडिव्हिज्युअल अस्तित्व त्याच्याकडे नाही. तो दुसऱ्या सेलला एक काय करतो, इन्फेक्शन करतो आणि तिथे ते रेप्लिकेट करतो. तेवढीच त्याची लाईफ सायकल असते. तर मग त्यात याच्यावरून तुम्हाला काही कळलं असेल का, काही तुम्ही इमॅजिन करू शकता का, किंवा त्याचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं असेल, किंवा पहिला व्हायरस, फर्स्ट व्हायरस कशा पद्धतीने तयार झालेला असेल, तुम्ही कोणी सांगू शकेल? थोडा एवढ्या सगळ्या ब्रॉड कन्सेप्ट वरून आपल्याला समजलं की बा व्हायरस काय आहे, कशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे. याच्यावरून कोणी सांगू शकेल की बा व्हायरस कशा पद्धतीने तयार झालेला असेल? सांगू शकेल कोणी? प्रतिभा, अदनान, हिमांगी, कीर्ती, सर लेक्चर सुरू आहे. लेक्चर कोणी सांगू शकेल? हॅलो, आता येतोय का आवाज? हो येतोय. येतोय ना? हो सर येतोय. माझा लेक्चर बंद पडलं होत. ओके, काय काय क्वेश्चन विचारला होता मी? क्वेश्चन समजला सगळ्यांना की व्हायरसेसचं इव्होल्युशन? आता तुम्ही एवढं सगळं व्हायरसेसचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता का की बा व्हायरसेसचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं असेल, फर्स्ट व्हायरस कशा पद्धतीने तयार झालेला असेल? डोकं पण चालवायचं असतं ना आपल्याला सायन्स मध्ये. की असंच थोडे सरांनी शिकवलं, घरी जाऊन वाचलं, पेपर मध्ये लिहिलं, सायन्स खतम, असं नाही ना? नाही सर. कशा पद्धतीने झालं असेल मग कोणी सांगू शकेल? जर मीटिंग आपली ओव्हर झाली, टाइम संपतोय आपला, तर पुन्हा सेम लिंक करून जॉईन करायचंय. चला सांगा, थोडा एक काहीतरी सांगू शकता तुम्ही? स्मॉल पार्टिकल्स मधून. हा हा, प्रतिभा सांगा. स्मॉल पार्टिकल्स मधून व्हायरस. स्मॉल पार्टिकल्स मधून व्हायरस तयार झालेला असेल. म्हणजे एखाद्या हा बोला बोला अदनान.
सर त्यांची क्रिएटिव्हिटी पाण्यामध्ये पण झाली असेल. पाण्यामध्ये पण तो होऊ शकतो. पाण्यामध्ये पण झाली असेल. आणखी थ्रू एअर सर, एअर मध्ये पण ते म्हणजे पार्टिकल मध्ये पण. ओके, हाऊ दी viruses are evolved. So basically viruses are evolved from the piece of DNA or also called as plasmid. So write down evolution of viruses. Viruses is basically evolved from plasmid. म्हणजे DNA चा काहीतरी एखादा तुकडा असेल आणि त्या DNA च्या तुकड्यानं आपल्याला स्वतःला रेप्लिकेट करण्याची ऍबिलिटी त्याने डेव्हलप केली आणि रेप्लिकेट करता करता एका सेल पासून दुसऱ्या सेलकडे जाता जाता त्याच्याकडे काहीतरी एक स्ट्रक्चर अडॉप्ट झालं. त्याला एक प्रोटीन कोट भेटला, त्याला एक लिपिडचं आउटर स्ट्रक्चर भेटलं, स्वतः तो रेप्लिकेट होत गेला. तर अशा पद्धतीने त्याचं एक स्वतःच अस्तित्व निर्माण झालं. तर त्या पद्धतीने इव्होल्युशन झालेलं असेल व्हायरसेसचं. इव्हॉल्व फ्रॉम प्लाझ्मिड. प्लाझ्मिड इज अ पीस ऑफ डीएनए. एखाद्या बॅक्टेरियाचा, एखाद्या ऑर्गॅनिझमचा डीएनएचा तुकडा ज्याच्याकडे काय आली असेल प्रॉपर्टी, इट कॅन मूव बिटवीन सेल्स. एका सेल पासून दुसऱ्या सेलकडे मूव होण्याची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आली, म्हणजे एका सेल पासून दुसऱ्या सेलकडे इन्फेक्ट करण्याची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आली. तर ही प्रॉपर्टी त्यांच्याकडे आली आणि स्वतःला तो रेप्लिकेट करू शकला बाय द यूज ऑफ होस्ट मशीनरी. होस्टच्या रेप्लिकेशन मशीनरीचा यूज करून तो स्वतःची कॉपी तयार करू शकला. तर तशा पद्धतीचा एक इन्फेक्शियस एजंट तयार झाला आणि त्याच्यामध्ये खूप पद्धतीचे म्युटेशन झाले, त्यांच्यामध्ये खूप पद्धतीचे चेंजेस झाले आणि त्यापासून डिराईव्ह झाला आपला व्हायरस. सो आणि ऑर इट मे इव्हॉल्व फ्रॉम बॅक्टेरिया. तो बॅक्टेरिया पासून सुद्धा इव्हॉल्व झालेला असू शकतो. म्हणजे एखादा बॅक्टेरिया आहे, त्याने आपलं स्ट्रक्चर चेंज केलं, एक सिंपल स्ट्रक्चर त्याने अडॉप्ट केलं आणि तो काय करू शकला, दुसऱ्या एखाद्या इन्फेक्ट करू शकला आणि त्या होस्ट मध्ये जाऊन त्याने स्वतःचं रेप्लिकेशन केलं आणि त्याच्यापासून आपला व्हायरस तयार झालेला असू शकतो. आपण डिरेक्टली सांगू शकत नाही. तर व्हायरसेसचे काही फायदे पण असू शकतात का? आपण म्हटलं की इट इज पॉइजन, पॉइजन आहे ते सेलसाठी, होस्ट साठी. तर याचे काही इम्पॉर्टन्स असू शकतात का बा तुमच्या माहितीप्रमाणे? हो सर. हा कसे असू शकतात ना? हा हा, ते प्लांट्सला ग्रो होण्यासाठी पण इम्पॉर्टंट असतात. हा हा, कसे ते काम आपल्याला कुजवण्याचं काम करतात सर ते. ओके, तर प्लांटला कशा पद्धतीने इन्फेक्ट करू शकतात? तर प्लांट मध्ये एखादं चेंजेस तो जेनेटिक करू शकतो, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस करू शकतो जेनेटिक. आता हा काय, एक डीएनएचा तुकडा आहे, हाच जर डीएनएचा तुकडा एखाद्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या डीएनए मध्ये जुळला, ठीक आहे, तर तो काय करेल, तो ऑर्गॅनिझम वेगळ्या पद्धतीने ऍक्ट करू शकतो, त्याच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर हे डेव्हलप होऊ शकतात. तर तो काय करू शकतो, इट कॅन इन्क्रीज दी जेनेटिक डायव्हर्सिटी. व्हायरसेस कॅन इन्क्रीज the genetic diversity. Viruses ha genetic diversity sudha increase karu shakto ani viruses help in horizontal gene transfer. Ata horizontal gene transfer baghna adhi apan baghuya ki vertical gene transfer kay asta. Samja व्हर्टिकल जीन ट्रान्सफर इज अल्टिमेटली सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आपला जेव्हा प्रोजेनी तयार करतो तर सेम कॅरेक्टर त्या प्रोजेनी मध्ये जातात. म्हणजे तो काय करतो, त्याचे जीन हे व्हर्टिकली ट्रान्सफर करतो फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनादर, एका ऑर्गॅनिझम पासून अनादर. म्हणजे सिम्पल त्याची कॉपी आपल्याला दिसते, म्हणजे एक्झॅक्ट कॉपी तर दिसत नाही पण सिम्पल त्याची काय असतो, तो तुटतात दिसायला त्याच्यासारखाच असतो ना जवळजवळ. पण हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर मध्ये काय, जीन ट्रान्सफर फ्रॉम वन स्पेशीज टू अनादर. म्हणजे एका स्पेशीज पासून दुसऱ्या स्पेशीज कडे जर आपण जीन ट्रान्सफर केला तर त्या जीन ट्रान्सफरला म्हणायचं हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर. आपल्याला माहिती आहे की व्हायरसचे खूप सारे होस्ट असू शकतात,
खूप सारे होस्ट असू शकतात, म्हणजे एका होस्ट एक होस्ट वेगळ्या स्पेसिसचा असू शकतो, दुसऱ्या होस्ट वेगळ्या स्पेसिसचा असू शकतो. तर तो काय करू शकतो, या होस्ट पासून तयार झालेला डीएनए या होस्ट पासून एखाद्या काही म्युटेशन केलं एखाद्या होस्ट मध्ये, तो तेच म्युटेशन त्याने कॅरी फॉरवर्ड केलं दुसऱ्या होस्ट मध्ये, तर तिथे काय असू शकतो, तो म्युटेशन चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये, त्या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस करू शकतो. तर हे आहेत व्हायरसेसचे इम्पॉर्टन्स. सो व्हायरसेसचे इम्पॉर्टन्स आपण बघितले, त्याचं इव्होल्युशन कशा पद्धतीने बघितलं, कशा पद्धतीने होतं ते आपण बघितलं. सो ट्रान्समिशनची मेथड कशा पद्धतीने होते, हाऊ इट ट्रान्समिट, ट्रान्समिशन मेथड पटापट घेऊया आपण. इट ट्रान्समिटेड बाय वेक्टर्स, इट ट्रान्समिटेड बाय वेक्टर्स, वेक्टर्स मे बी इन्सेक्ट, इन्फ्लुएन्झा व्हायरस, ट्रान्सफर्स बाय कफिंग और स्नीजिंग, इट ऑल्सो ट्रांसफर्ड बाय द, सम वायरसेस ऑल्सो ट्रांसफर्ड बाय द फिकल और ओरल रूट, फिकल किंवा ओरल रूटचा एक्सक्रिटरी मटेरियल थ्रू पण व्हायरसेसचा ट्रान्सफर होऊ शकतात, आणि त्याचे व्हेरियस इन्फेक्शियस एजंट्स असू शकतात. काही इन्सेक्ट जे आहेत ते व्हायरस ट्रान्सफर करू शकतात, बाय एअर व्हायरसेसचा ट्रान्सफर होऊ शकतो, बाय वॉटर व्हायरसेसचा ट्रान्सफर हा होऊ शकतो. सो लेट्स टॉक अबाउट सम अदर फीचर्स ऑफ व्हायरसेस. सो व्हायरसेस हॅव सेपरेट किंगडम, इट इज नॉट कन्सिडर्ड as organism, त्याला एक सेपरेट ऑर्गॅनिझम आपण कन्सिडर करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण म्हटलं किंगडम ॲनिमिलिया, किंगडम प्लॅन्टी, किंगडम प्रोटिस्टा, तर अशा पद्धतीचे व्हायरसेसचा एक सेपरेट किंगडम असतो. तर व्हायरसला कोणताही प्लांट, कोणताही ॲनिमल आपण कन्सिडर करत नाही. सो वाय इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ ऑर्गॅनिझम, बिकॉज इट इज नॉट फ्री लिव्हिंग, it cannot reproduce itself, to swata reproduce karu shakat nahi, tyala reproduce karnyasathi, tachi copy karnyasathi tyala host cell chi requirement aste. It cannot reproduce itself and cannot carry out metabolic process विदाउट होस्ट सेल, होस्ट सेलच्या शिवाय तो रिप्रोड्यूस करू शकत नाही, और इट कॅन नॉट कॅरी आउट एनी मेटाबॉलिक प्रोसेसेस. सो इट कॅन नॉट सिंथेसाइज प्रोटीन विदाउट होस्ट सेल, विदाउट होस्ट सेल तो काय करू शकतो, त्याच्या प्रोटीन तयार करू शकत नाही. इट लॅक्स सेल ऑर्गॅनिज, ज्या पद्धतीने आपल्या सिंपल सेलकडे रायबोसोम्स असतात, न्यूक्लियस असतात, व्हेरियस टाइपचे सेल ऑर्गॅनेल असतात, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गॉल्जी बॉडीज, लायसोसोम, तसे कोणत्याच पद्धतीचे सेल ऑर्गॅनेल्स त्यांच्याकडे नसतं. इट इज सिंपल डीएनए पॅक्ड इन अ कॅप्सुल, एखाद्या कॅप्सुलमध्ये पॅक असलेला एक सिंपल डीएनए तो असतो. इट युजेस होस्ट रायबोसोम, होस्टच्या रायबोसोमचा तो युजेस करतो, होस्टचा रायबोसोमचा युज करून तो त्याचा प्रोटीन सिंथेसिस हा करत असतो. इट कॅन नॉट, ज्या पद्धतीने सिंपल सेल आपला एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करू शकतो, त्या पद्धतीने तो एनर्जी स्टोअर करू शकत नाही. इट कॅन नॉट स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. It uses host cell as a energy source.